विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पंढरपूर तहसील कार्यालयासमोर कलाकारांनी बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. कलावंतांना कार्यक्रमांची परवानगी देण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी पंढरपूर तहसील समोर भजन, कीर्तन, गोंधळ, भारूड, बँडबाजा, पोतराजा, वाघ्या मुरळी यासह विविध कला सादर करत कलावंतांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे. दरम्यान कोरोनाच्या संकटामुळे जत्रा यात्रा उत्सव बंद असल्यानं आर्थिक संकटात सापडलेल्या कलावंतांनी पंढरपूर तहसील समोर सुमारे 500 अधिक कलाकारांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे. यावेळी कलावंतांना कार्यक्रमाची परवानगी देण्यात यावी, कलावंतांच्या मुलांना चालू वर्षाची शैक्षणिक फी माफ करण्यात यावी, कलावंतांसाठी आर्थिक मदत देण्यात यावी यासह विविध मागण्यांकरता आमरण उपोषण सुरू केलं आहे. या ठिकाणी गोंधळ, वाघ्या मुरळी, लावणी, बँजो पार्टी, बँड, भारूड, शाहिरी, वाघ्या मुरळी आणि अनेक सर्व लोककलावंत, देवदासी असतील, भजन असतील, प्रवचन असेल, कीर्तन असेल, सर्वच प्रकारच्या कलावंतांनी या ठिकाणी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. कलावंतांनी इथं आंदोलन चालू केलेलं आहे. आमरण उपोषण या ठिकाणी होत आहे आणि सरकारला आमची एवढीच विनंती की लवकरात लवकर आमचे अर्थहक आपण ऐकावी आणि आम्हाला ताबडतोब आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात. आत्ता सध्या परिस्थिती सर्वच कलावंतांची फार बिकट बेकार चाललेली आहे. मुळात आमचं कलावंतांचं पोट हातावरती आहे. कार्यक्रम केला तरच आमचा प्रपंच चालतो. आज जवळजवळ माझं स्वतःचंच कुटुंब 25 कलाकारांचं आहे. 25 कलाकार म्हणजे साधारण 150 कलावंतांचं कुटुंब झालं मोठं. आज सगळ्यांचेच बेकार हाल चालू आहेत. दवाखाना आहे, इतर अनेक अडचणी आहेत. पण कार्यक्रम नाही आहेत. शासनाला विनंती आहे की कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला परवानगी द्यावी, आम्हाला तात्काळ आर्थिक मदत मिळावी, असं अशा इतर आमच्या 9-10 मागण्या आहेत. त्यात सरकारने आमच्या ताबडतोब कराव्यात ही विनंती आहे शासनाला.